नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत सरकारचे महत्वाचे सात असे कार्ड आहेत हे कार्ड जर तुमच्याकडे असतील किंवा जर तुम्ही हे कार्ड बनवून घेतले तर तुम्हाला त्या कार्डवर लाखोंचा लाभ मिळतो तसेच सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व कार्ड मोफत बनवता येतात आणि हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागत नाही पाच ते दहा मिनिटात तुम्ही सहज हे सर्व कार्ड बनवू शकता आणि एकदाचे तुमचे हे सर्व कार्ड बनवल्यानंतर सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला सहज मिळणे सुरू होईल हे कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा तर होणारच आहे सोबतच सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही आरामात घेऊ शकतात तर मित्रांनो हे कोणकोणते कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो आणि सरकारचे महत्वाचे हे सात कार्ड कोणते आहेत जे तुमच्याकडे असायलाच पाहिजे याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो पहिले जे कार्ड आहे ते आहे आयुष्यमान भारत कार्ड मित्रांनो प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड हे एकदाचे तुमचे बनवल्यानंतर तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा रजिस्टर खाजगी हॉस्पिटलमध्ये दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचा उपचार अगदी मोफत घेऊ शकतात यासाठी तुम्हाला कुठेही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे कार्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बनवू शकता ऑनलाईन फक्त पाच मिनिटात तुम्ही हे आयुष्यमान भारत कार्ड बनवू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता एकदाचे हे कार्ड बनवल्यानंतर तुम्ही या कार्डवर सरकारी किंवा रजिस्टर खाजगी हॉस्पिटलमध्ये हो पाच लाख रुपयापर्यंतचा उपचार हा मोफत दरवर्षी घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक असे कार्ड आहे कारण की या कार्डवरती दरवर्षी तुम्ही पाच लाखापर्यंत कुठल्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार हा घेऊ शकतात त्याच्यानंतर दुसरे जे महत्वाचे कार्ड आहे मित्रांनो ते आहे आभा कार्ड मित्रांनो आभा कार्डला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असेही म्हणतात हे कार्ड सुद्धा सरकारद्वारा देण्यात येणारे एक महत्वाचे असे कार्ड आहे या कार्डमध्ये रुग्णांची सर्व हिस्ट्री असते की तुम्हाला नेमका काय काय प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही कोणकोणते इलाज हे केलेले आहेत कोणते औषध तुम्ही कोणत्या आजारावरती सध्या घेतले आहे सर्व काही तुमचे या कार्डमध्ये साठवण्यात येत असते तुम्ही कुठल्याही दवाखान्यात गेल्यावर फक्त हे कार्ड दाखवल्यावर त्यांना तुमच्या आजाराविषयी सर्व काही माहिती मिळते व ते त्यानुसार तुमचा उपचार सुरू करतात आणि हे कार्ड मित्रांनो तुम्ही ऑनलाईन फक्त आधार नंबर टाकून दोन मिनिटात अगदी फ्रीमध्ये बनवू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आबा कार्ड हे आपल्यासाठी फाईलचे काम करत असते त्यामुळे आपल्याला जर कुठेही दवाखान्यात जावे लागले तर आपल्याला फाईल सोबत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही फक्त एवढे कार्ड तुम्ही जर त्या ठिकाणी दाखवले तर तुमचे सर्व आजारांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांना समजणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तीन नंबरचे जे महत्वाचे कार्ड आहे ते आहे ई श्रम कार्ड मित्रांनो हे कार्ड भारत सरकार द्वारा लाँच करण्यात आलेले आहे ई श्रम कार्ड बनवल्यानंतर लाभार्थ्यांना अनेक फायदे मिळतात सर्वात मोठा फायदा म्हणजे ई श्रम कार्ड धारकांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ हा मिळत असतो या योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन सुरू केली जाते त्याच्यानंतर या कार्डवरती कार्डधारकांना कार्ड धारकांना सरकारकडून दोन लाख रुपयाचा अपघाती विमा सुद्धा मोफत मिळतो हे कार्ड असेल तर आणीबाणीच्या काळात आर्थिक सहायता सुद्धा मिळते हे कार्ड तुम्ही ऑनलाईन अगदी फ्रीमध्ये बनवू शकता हे कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सेंटरवरती सुद्धा जाऊ शकता किंवा घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे कार्ड अगदी सहज बनवू शकता तर अशा पद्धतीने हे सुद्धा एक अतिशय महत्वाचे असे सरकारी कार्ड आहे मित्रांनो त्याच्यानंतर चौथे जे महत्वाचे कार्ड आहे मित्रांनो ते आहे जॉब कार्ड मित्रांनो जॉब कार्ड हे एक असे कार्ड आहे हे जर आपण बनवले असेल तर आपल्याला शासनाच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजनांचा लाभ हा घेता येतो या जॉब कार्डवर आपण शासनाच्या अनेक अशा योजना आहेत ज्यांचा लाभ घेऊ शकतो आणि तेसुद्धा अगदी शंभर टक्के अनुदानावरती जसे की एक लाख वीस हजार रुपयाचे घरकुल योजनेचा लाभ विहिरीसाठी चार लाख रुपयाचे अर्थसहाय्य घेऊ शकतो बारा हजार रुपयाचे शौचालयाचे बारा हजार रुपयाचे शौचालय योजनेचा लाभ शेततळी योजनेचा लाभ पालन गाय म्हैस अनुदान योजनेचा लाभ वीर सिंचन योजना साग लागवड फळबाग लागवड शेवगा लागवड अशा अनेक योजनांचा लाभ आपण जॉब कार्डवरती घेऊ शकतो आणि तेसुद्धा शंभर टक्के अनुदानावरती यामध्ये आपल्याला एक रुपयासुद्धा परत करण्याची गरज नसते या सर्व योजना शासनाकडून मनरेगा योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती राबवल्या जातात आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड हे आवश्यक असते मग तुम्ही या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकतात हे कार्ड कसे बनवायचे आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून जॉब कार्ड हे बनवू शकता त्याच्यानंतर पाचवे जे महत्वाचे कार्ड आहे मित्रांनो ते आहे किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड तयार केल्यानंतर शेतकरी जामिनाशिवाय म्हणजेच कुठल्याही हमी शिवाय एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात त्याचवेळी तीन लाख रुपयाच्या कर्जावर साठ टक्के व्याज आकारले जाते हे कर्ज वेळेवर परत केल्यास तुम्हाला तीन टक्क्यांपर्यंत सूट मिळते त्यामुळे तुम्हाला केवळ चार टक्के व्याज हे द्यावे लागते हे कर्ज शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामासाठी वापरू शकतात या कार्डसाठी तुम्ही तुम्ही एस सी सेंटरवरती जाऊन फॉर्म भरू शकतात मित्रांनो किसान क्रेडिट कार्डवरती शेतकऱ्यांना जर आवश्यकता असेल तर तीन लाख रुपयाचे कर्ज हे तत्काळ मिळत असते त्यामुळे शेतकऱ्यांना इतर कुठेही कर्ज घेण्याची आवश्यकता नसते तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे एक अतिशय महत्वाचे असे कार्ड आहे मित्रांनो त्याच्यानंतर सहावे जे महत्वाचे कार्ड आहे मित्रांनो ते आहे पॅन कार्ड मित्रांनो टॅक्स डिपार्टमेंट कडून इशू केले जाणारे पॅन कार्ड हे अतिशय महत्वाचे असे कार्ड आहे कुठल्याही इन्कम टॅक्स संबंधित कामासाठी आपल्याला पॅन कार्ड हे आवश्यक असते किंवा कुठेही बँकेत सुद्धा आपल्याला पॅन कार्डची खूप आवश्यकता असते बँकेत खाते उघडण्यासाठी डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी किंवा इन्कम टॅक्स संबंधित कुठलेही काम करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड हे खूप आवश्यक आहे पॅन कार्ड हे तुम्ही पाच मिनिटात ऑनलाईन पद्धतीने बनवू शकता त्यासाठी तुमचे आधार कार्ड हे आवश्यक असते आधार कार्डच्या सहाय्याने तुम्ही पाच मिनिटात ऑनलाईन तुमचे पॅन कार्ड हे बनवू शकतात आणि ते, ते सुद्धा अगदी मोफत त्याच्यानंतर सातवे आणि शेवटचे जे महत्त्वाचे कार्ड आहे मित्रांनो ते आहे आधार कार्ड मित्रांनो आधार कार्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कारण की आधार कार्डचा उपयोग आता सर्वच ठिकाणी केला जात आहे बँकेत खाते खोलणे असो किंवा इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो आधार कार्ड हे खूप आवश्यक आहे कुणाला सिम कार्ड घ्यायचे असेल तरी आधार कार्ड तुम्हाला आवश्यक आहे बँकेत खाते खोलायचे असेल तरी तुम्हाला आधार कार्ड हे आवश्यक आहे शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे आधार कार्डचे अनेक फायदे आहेत मित्रांनो अशा पद्धतीचे हे एक फायद्याचे कार्ड आहे हे सुद्धा कार्ड तुम्ही जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर कुठल्याही आधार सेंटरवरती जाऊन तुम्ही हे कार्ड बनवू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो भारत सरकारचे हे सात अतिशय महत्वाचे असे कार्ड आहेत हे सर्व कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाखोंचा फायदा तर होणारच आहे सोबतच तुम्हाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही अगदी सहजपणे तुम्ही शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ हा घेऊ शकतात तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा माहिती ही शेअर करा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार